की आता जे सुरू आहे त्यातही आम्ही रडतोच आहोत आणि आतून सुद्धा रडतोच आहोत, त्यामुळे तो त्रास एक वेगळाच आहे. अवघड अख्ख्या सिरियल मध्ये काय गेलं असेल तर हा ऍक्सिडेंटचा सिक्वेन्स अवघड गेलाय. दुसऱ्या रिटेक नंतर रवी सर उठले खुर्चीवरून की आता तू असं करू बघ. माझं एकटीच पात्र नवीन असणार होतं, त्यात ते इतक्या पीक इमोशन्सनी एंटर झालं की मला ते असं रुळवता नाही आलं की पात्र माझं असं असेल असं असेल, आणि मग काहीतरी घडलंय. ते खूप एका हायटंड इमोशनलाच आल्यामुळे तसा मला फारसा अंदाज येत नव्हता. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम, आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत देशमुखांच्या सुना आहेत दोन गोड. कशा आहात? एकदम मस्त. असं दोन सुना आहेत गोड बोलल्यावर हसल्यात माझ्या. हो हो, त्यामुळे दोन सुद्धा म्हटल्यावर एक जबाबदारीची जाणीव झाली. पण आता जे एकत्र हसताय ते संपतंय, म्हणजे आता मालिका निरोप घेते, तर कुठेतरी हे सगळं आठवणार. बापरे, आम्ही तर असं त्या विचारांना असं लांब पळवतो, आता येऊ नका आता येऊ नका, आणि आता जे सुरू आहे त्यातही आम्ही रडतोच आहोत आणि आतून सुद्धा रडतोच आहोत, त्यामुळे तो त्रास एक वेगळाच आहे. आमची आमचीच फायटिंग सुरू आहे आमच्या आमच्याशीच. पण आरोही उशिरा आलीस मालिकेत, पण सगळ्यांनी किती जुळवून घेतलं. पहिले भीती वाटत होती? हो, ऑफकोर्स भीती वाटत होती, कारण मालिका जेव्हा मी आले तेव्हा ऑलरेडी एका पीक स्टेजला पोहोचलेली होती, त्याची ब्रँड व्हॅल्यू खूप जास्त प्रमाणात होती, सगळ्यांना सगळे पात्र खूप आवडत होते, त्यामुळे अचानक एक नवीन पात्र येणार, मग ते प्रेक्षकांना काय वाटणार किंवा इथले कलाकार कसे असतील काय असतील, सगळ्याचंच प्रेशर ऑफकोर्स होतं. पण टीम खूपच भारी होती, आहे ऑफकोर्स, आणि प्रेक्षकांनीही खूप सांभाळून घेतलं. त्यांनी कुठेही असं वाटू नाही दिलं की एक नवीन एंट्री आहे. म्हणजे मी आल्या आल्या लोक म्हणायचे की ही बहुतेक आपल्या यशची बायको होणार आहे. तर आपल्या यशची बायको होणार आहे हेच मला असं वाटतं की या मालिकेची गोष्ट. हां, आणि त्याचं हे कौतुक आहे की त्या मालिकेने एवढंच त्याचं सगळं स्टँडर्ड सेट करून ठेवलं होतं आणि मग झालं. पण आय होप की ते सगळं नीट झालं असावं. आता अनघा तुला विचारेल की कसं सगळं सांभाळते, आता कुठेतरी पॉलिटिक्स पण असतं आणि आता मालिकेचं पण शूटिंग चालू आहे, ही तारांबळ कशी सांभाळत होती की आता कुठेतरी फुल टाइम तिथेच जाणार आहे? नाही नाही, मी काम करणारच आहे कलाक्षेत्रामध्ये, पण ते एक वेगळ्या पद्धतीचं स्वप्न होतं आहे तिकडे काम करण्यासाठीचं. आणि सामाजिक क्षेत्रात तर काम करतच होते, माझी स्वतःची सामाजिक संस्था आहे. जर तुम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे तर आधी तुमच्या हातात काहीतरी एक सत्ता येणं, होल्ड असणं फार गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही किती लोकांसाठी करणार? आणि तो एक विचार होता, वडिलांचं स्वप्न होतं म्हणून इथपर्यंत पोहोचले. तारांबळ होते पण ती मला आवडतेच. असं रोज शांतपणे आयुष्य चाललंय तर त्यात काही गंमत नाहीये, पळापळ असेल तर एक मज्जा येते. वा छान. पण आता मी दोघींनाही विचारते की कोणता असा एक सीन आहे जो मालिकेतला जो करताना खूप अवघड पण वाटला आणि तो आता कायमचा लक्षातही राहणार. तू सांग, कालच ठरलंय तुझं म्हणजे हे ठरवून आले? तो कालच शूट केलाय आम्ही, त्यामुळे शूट केलाय जो मला जमलाच नाहीये. माझं ठाम मत आहे ऍक्सिडेंट सिक्वेन्स आणि आई शपथ. अगं तो इतका इतका बेकार होता. रवी सर थोड्या दुसऱ्या रिटेक नंतर रवी सर उठले खुर्चीवरून की आता तू असं करून बघ, तरी नाही आता तू असं करून बघ. आता त्यातल्या त्यात तर तो होता की ऍक्सिडेंट समोरून गाडी आल्यानंतर जे एक्सप्रेशन्स होते ते माझे काही बसतच नव्हते. तर तो माझं कालच ठरलं होतं की अवघड अख्ख्या सिरियलमध्ये काय गेलं असेल तर हा ऍक्सिडेंटचा सिक्वेन्स अवघड गेलाय. बहुतेक आम्हाला माहिती असेल की तुम्ही येणार आहात, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार आहात, म्हणून ते घडलं आमच्या बरोबर. अवघड होतं हे जमलंच नाही मला, एवढंच होतं पण अवघड होतं. करेक्ट. पण आता ही जी मैत्री आहे ती आता मालिकेत दुश्मनी दिसते, तर ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन हे कसं समजून आणता की नंतर ती मैत्री परत कशी रुळते? आमची तर मैत्रीच असते, म्हणजे असं काही नसतं आहोत आम्ही सध्या तरी. आणि आम्हाला दोघींनाही तेच तीच पायरी आवडती असं मला वाटतं, त्यामुळे एक ऍक्शन म्हटल्यानंतर ते येतच आपल्याला की आपल्याला जे दिलंय ते म्हणायचंय बोलायचंय. पण अदरवाईज आमची आत्ता कुठे मैत्री झाली आहे ग,
पण आरोही पहिले सेटवर आल्यावर कोणाची भीती वाटत होती सेटवर, म्हणजे अरे आता ह्यांच्यासोबत काम कराय, काम करण्याची भीती वेगळी बट अशी थोडीशी भीती असते ना की दडपण येतं ते माझ्यासोबत नको म्हणून. मला आवजाव करावं मला, हा मला तसंच सगळ्यांच्या भीती थोडा मोठा शब्द आहे बहुतेक, पण दडपण सगळ्यांबरोबर काम करण्याचं होतं कारण सगळ्यांचे पात्र खूप सेट झालेले होते. माझं एकटीचंच पात्र नवीन असणार होतं, त्यात ते इतक्या पीक इमोशन्सनी एंटर झालं की मला ते असं रुळवता नाही आलं की पात्र माझं असं असेल असं असेल आणि मग काहीतरी घडलंय. ते खूप एका हायटंड इमोशनलाच आल्यामुळे तसा मला फारसा अंदाज येत नव्हता अभिनयाचा सुद्धा किंवा इतर लोकांबरोबर सीन्स कसे होणार आहेत याचा. पण दडपण त्यामुळे होतंच ऑफकोर्स. मला सगळ्यांना काय हाक मारावी हा सगळ्यात पहिला प्रश्न होता की कोणाला ताई म्हणावं, काका, दादा, सर, मॅम, जे काही असेल ते, त्यामुळे तो प्रश्न होता. आमच्याकडे यश सगळ्यांना नावाने हाक मारतो, म्हणजे तो कांचन आजीला अर्चू असं म्हणतो. जवळपास ती त्याची वर्गमैत्री आहे. मी काय अर्चू, कशी आहेस, किंवा आपांना तो म्हणतो काय किशोर. त्याच्यामुळे ते मला नाही कळायचं. बरं, मी नवीन होते ना, तो गेली 4 वर्ष इथं आहे त्यामुळे, पण तो माझ्याशी बोलताना सगळ्यांना एकेरी हाक मारायचा, त्यामुळे बऱ्याचदा मला असं व्हायचं की मग मी यांना आता एकेरी हाक मारली तर यांना काय वाटेल, मग आपण आवजाव करावं का, अशा त्या डिलेमात मी बराच काळ होते. पण ते काय नंतर सुटलं हळूहळू. सगळ्यांकडनं आम्ही हे ऐकतोय की यश आहे ना तो मस्तीखोर आहे, तर त्याने कधी काही प्रँक वगैरे केला किंवा तू नवीन आली तेव्हा तुला कुठे काही घाबरवलं? कधी नाही घाबरवलं असं म्हणायला हरकत नाही किंवा कधी प्रँक नाही केलाय. रोजच काही ना काहीतरी खरं तर चालू असतं, रोजच खोड्या चालू असतात. एक बरं आहे की त्याची मैत्रीण असल्यामुळे थोडा अंदाज होता की काय आहे काय नाही. पण जे आहेत असा एक किस्सा मला नाही आठवते आता काही, कारण रोजच काही ना काहीतरी घडतं त्याच्या बरोबर. पण काय काय मिस करायला आता? हे सगळंच मिस करणार आहोत खरं तर. सगळेच सहकलाकार आणि म्हणजे सगळ्याच डिपार्टमेंटची माणसं जी शेवटपर्यंत राहिली तर त्यांच्यात एक वेगळंच ट्युनिंग आहे. म्हणजे आमचा आर्ट डिपार्टमेंटचा श्रीदादा आहे, श्रीदादा असं म्हटल्यावरच तो गुड मॉर्निंग इतकं येतं. किंवा एक दिवस असं झालेलं की माझं खूप डे नाईट असं सुरू होतं, प्रवास सुरू होता आणि माझं पॅकअप झालं 2:30 हे सकाळीच. आणि मला माहिती होतं की मी इथून घरी नाही गाडी घेऊन जाऊ शकत कारण माझ्या खूप झोप, तो दिवस तो आठवतो मला, आणि मी रूममध्ये झोपले, दुसरं कुणीच नव्हतं. ब्रेक झाल्यानंतर आधी श्रीदादा आला मला उठवायला की ब्रेक झाला आहे, मी नाही उठले. मग आमचा स्पॉट दादा आहे तो आला मला उठवायला, मी नाही उठले. मग मनस्वी आली उठवायला जी डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये, ती म्हणाली की अगं ऐक ना, ब्रेक ओव्हर होईल आता, 2 घास खाऊन घेतेस का? तर हे किती भारी आहे की ब्रेक झाला आणि त्यांना काळजी आहे की ही पोरगी ही दमली आहे, हिचा खूप प्रवास होतोय, खूप कामं होत आहेत बाहेरची आणि ती तिथे आहे. अदरवाईज मला सांग, बाकीचे लोक आणि कलाकार ह्यांचं फार अंतर असतं, तर इथे ते नाही आहे. इथे इतका रिस्पेक्ट आहे प्रत्येक डिपार्टमेंटसाठीचा आणि आमच्याही मनात आहे, त्यांच्याही मनात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या छोट्या छोट्या गोष्टी इतक्या इतक्या मिस करणार हे शिकवून जातात ग लोक आपल्याला की तुम्ही वरच्या कलाकार आहात म्हणजे वरच्या पायरीवर आहात आणि ते काहीतरी आर्ट डिपार्टमेंट किंवा काय म्हणून ते खालच्यात हे कधीच नाही आहे आणि हे आपल्याकडून असलंच नाही पाहिजे. म्हणजे आमच्या हेअर डिपार्टमेंटच्या पोरी तर अशाच, ताई मला सोडतेस का? ओके चल. मग काल अचानक तिला असं वाटलं की मी रोजच ताई बरोबर जाते तर तिला कसं सांगू. आणि मग मी बाहेर गेल्यानंतर ती दिसे ना, मग मी फोन केला तू कुठे आहेस, म्हणे मी बसने जाते असं रोज. म्हटलं चल गाडी थांबवली आहे मी, ये पटकन. तर हे आपण जितकं प्रेम देतो तितकीच ही लोकांकडून पण प्रेमच मिळत असतं, हेच शेवटापर्यंत टिकतं. तुम्हाला जाताना 4 खांदेच असतात पण जी बाकीची लोक लांब लांब कुठेतरी असतात आणि त्यांना वाटतं वाईट तुमच्याबद्दल, तर तेच कमवायचंय असं मला वाटतं. आरोही कडनं काय घेऊन जाणार आहेस? अग तिच्याकडून तर मी काही नाही आणि तिला खूप असं वाटतं की ती जे करते त्या फार बेसिक गोष्टी पण त्या नाही. 2 महिन्यांपासून माझा पुणे मुंबई प्रवास खूप जास्त होतो माझ्या कामांमुळे आणि बऱ्याच असं होतं की आमची सुट्टी असते तर मग तिला तू येतेस का पुण्याला,
मला गाडी चालवायला आवडत नाही कारण मला झोप येते. आणि मी खरं सांगते माझ्यापेक्षा लहान आहे, पण तिला असं वाटतं की ही माझी जबाबदारी आहे. आणि तिला कितीही झोप आलेली असेल तरी माझी झोप गाडीत व्हावी म्हणून ती मुंबई पुणे हा प्रवास करते, गाणी कमी आवाजात आणि अजिबात एकदम शांतपणे की हिची झोप मोडू. हे किती किती महत्वाचं आहे. तर मला असं वाटतं आता कालच तिने शडाप काल तिने माझ्यासाठी आणि आजीसाठी गजरा पाठवला आमच्या जितू दादांच्या हातून. आणि तिचं तिला असं वाटलं की काहीतरी तिचं लवकर पॅकअप झालं आणि तिला असं वाटलं की काहीतरी मिस आहे आज, काहीतरी काहीतरी राहते आपल्याकडून. ती गेली पॅकअप झालं, ती गेली मार्केटमध्ये, तिथून आली, जितू दादांना सांगितलं, त्यांना सांगितलं हातातच द्या. आणि मी उघडलं म्हटलं कुणी दिलंय, म्हणाले की आरोही ताईने. आणि मी उघडलं तर गजरा आणि म्हणजे तिला म्हटलं अगं काय करू मी या प्रेमाचं, की मी किती महत्वाचे आहे. आणि कुणीतरी आपल्या आजूबाजूला सांगणारं हवं असतं की तू लढ, तू जे करतेस ते चांगलं करतेस, आम्ही आहोत. तर मला असं वाटतं आम ती आहे एक वर्षापासून, पण मला तिचा आधार वाटायला लागला एक 3 महिन्यांपासून. मला जरा ती समजायला लागली, तिला मी समजायला लागले, किंवा मग तिला ती प्रॉब्लेम्स आपले फार सोपे करून सांगते. इतकं सोपं आहे, अच्छा हे आहे का, हा प्रॉब्लेम आहे का, असं इतकं सोपं आहे. तर मला असं वाटतं की आपण मोठे असतो आणि आपण त्याच आविर्भावात असतो की मी मोठी आहे, मला सगळं येत आहे, पण ती माणूस कोणीतरी सांगायला असावं लागतो, तशी ती आहे. या सुनांचा बॉन्ड खूप जुळला आहे. पण अनघाकडनं काय घेऊन जाणार आहेस? ते जाजा काहीतरी घेऊन जाणार. अगं मी आठवते की एक्झॅक्टली किती किती गोष्टी सांगणं अपेक्षित आहे असं मी आत्ता फिगर आउट करण्याचा प्रयत्न करते. चल चल काय, अरे थांब ना, एकतर ही लोक इथे उभी आहेत, त्याचं प्रेशर वेगळा आलाय. जसं ती म्हणाली तसं मी 1 वर्ष झाले या मालिकेत काम तर करते, पण आमची मैत्री अगदीच तशी बघायला गेलं तर रिसेंटली झाली आहे. पण मी ऑब्झर्व केले 1 वर्ष करते, त्यामुळे मैत्री जरी आमचं कनेक्शन जरी आत्ताचं झालं असलं तरी मी गेले 1 वर्ष साधारण तिला बघते. तिच्या एवढी मेहनत करणारी व्यक्ती मी आत्तापर्यंत तरी आजूबाजूला घेतलेली नाही आहे. बरं, ते करून मी किती करते हे न सांगणं किंवा हे कुठेही बाहेर न कळू देणं किंवा सातत्याने त्याचा बाऊ न करणं, ह्या गोष्टी मला असं वाटतं खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल असतो, तो प्रत्येकजण स्ट्रगल करतच असतो, पण प्रत्येकाला सवय असते की ते सतत मांडून दाखवतात की मी किती करते तुम्हाला अंदाज नाही आहे. आपल्याला ही किती स्ट्रगल करते याची खरं तर इतर माणसांना भनकसुद्धा नसते, तिच्या आजूबाजूच्या जवळच्या माणसांनासुद्धा किंबहुना. त्यामुळे ती म्हणजे सुरुवात तिथनं होते. सेकंडली मला असं वाटतं जसं ती आत्ता त्या माणसांबद्दल बोलत होती ज्या सेटवरची जी माणसं आहेत, तर माणसांची किंमत बऱ्यापैकी माणसांना असते किंवा मला आहे, मलाही माणसं आवडतात, पण तिच्या इंटेन्सिटीने इतर माणसांवर प्रेम करणे आणि कुठलंही फिल्टर न ठेवता ते करणे, याला तुमच्यात काहीतरी खूप मोठं काहीतरी असावं लागतं, जे डेफिनेटली खूप कमी माणसांमध्ये असतं. त्यामुळे ते तिच्याकडे खूप प्रमाणात आहे. तिने मला एकदा असं सांगितलं होतं की तिचा प्रवास इथपर्यंतचा गेली 4 वर्ष कसा झाला होता, म्हणजे ती बसमधनं यायची, ते आत्ता तिच्याकडे कार आहे स्वतःची आणि ती बसमधनं यायची, तेव्हा कितीतरी लोकांबरोबर आपण प्रवास करतो, पण आत्ता ती स्वतःची कार घेऊन जेव्हा पोस्ट पॅकअप तेवढ्याच माणसांना घेऊन जाते, तेव्हा कळतं की तिने ती जर्नी सोडलेली नाही आणि ती रूट्सशी खूप डीपली कनेक्टेड आहे तिच्या. त्यामुळे इतरांना आदर देणे किंवा जर आम्हाला सुचत नाही आत्ता गोष्टी बोलताना, थोडं प्रेशर येतं, पण आता इतकी चांगली पण हे सोडलं तर बाकी सगळं चांगलं आहे. त्यामुळे अशा गोष्टी आहेत ऑफकोर्स. चल आता जे माणसं थांबले ते खूप काही करतात, सो आता इथे थांबूयात आणि गेम कंटिन्यू थोड्या वेळाने तुम्ही पुन्हा तेव्हा करूया. आणि थँक्यू सो मच, आणि असाच तुमचा बॉन्ड आम्हाला पुढेही बघायला मिळो. थँक्यू थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.